आवडला आहे मला विक्टोरिया हा सिनेमा. हॉरर फिल्म्स मला पाहायला फार आवडत नाही, पण तरीही एखादी चांगली हॉरर फिल्म बघितल्यानंतर जे समाधान मिळतं ते खूपच वेगळं असतं, आणि आत्ता ते मला समाधान मिळालं आहे कारण मराठीमध्ये एक खूप चांगला हॉरर सिनेमा फायनली आला आहे. सिनेमॅटोग्राफी म्हणा, बॅकग्राऊंड म्हणा, ॲक्टर्सचे परफॉर्मन्सेस म्हणा, पुष्कर जोग हॅज डन अ ग्रेट जॉब इन दिस मूवी, ही इज इन अ सरप्राईज एलिमेंट. सो ओव्हरऑल पॅकेज आहे विक्टोरिया, म्हणजे हा एक असा हॉरर सिनेमा आहे जो आय थिंक कुणीही कधी मिस करू नये. सो प्लीज थिएटरमध्ये जाऊन विक्टोरिया हा सिनेमा आवर्जून बघा. सो मी आता एक सॉलिड फिल्म बघितली आहे विक्टोरिया, ज्यात माझी लाडकी सोनाली आहे, आशय आहे, आणि ऑफकोर्स पुष्कर जोग आहे. जीत आणि विराजसने इतकी सुंदर फिल्म बनवली आहे आणि खूप मजा आली. मला हॉरर जॉनरच्या फिल्म्स खूप आवडतात आणि आपल्याकडे मराठीत खरंच घाबरवणारी आणि इतकी होल्ड करणारी फिल्म आली आहे, त्याबद्दल पूर्ण टीमचं खूप खूप कौतुक. ऑल द बेस्ट. सिनेमा फारच जबरदस्त होता, हॉरर म्हणजे खरंच घाबरवणारा होता. दोन तीन वेळा तर आमची फुल हवा टाईट झाली एकदम. मी संपूर्ण कुटुंबाबरोबर आलो होतो सिनेमा मला बघायला. मला वाटलं की यू ए सर्टिफिकेट आहे तर एवढा काही भीतीदायक नसावा, पण फार मजा आली. खूप ना उत्साह ताणून धरणारा सिनेमा आहे. प्लीज बघा हा सिनेमा, नक्की बघा. सो मी आता विक्टोरिया नावाचा चित्रपट बघितला आणि आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट द एंटायर टीम बिकॉज इट्स अ ग्रेट ग्रेट फिल्म. आणि असा जॉनरा हॉररमध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये आला आहे आणि या लोकांनी ते धाडस केलं आणि तो इतका सुंदरपणे आपल्यासमोर मांडला, तर त्यामुळे प्लीज मी सगळ्या ऑडियन्सला सांगेन प्लीज जाऊन बघा कारण अशा फिल्म्स खूप कमी होतात मराठीमध्ये. टीम विक्टोरियाला माझ्याकडं खूप खूप शुभेच्छा. विक्टोरिया हा थरारपट आता प्रदर्शित झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की लवकरात लवकर जाऊन एका अप्रतिम भीतीचा अनुभव तुम्ही घ्या. ॲक्च्युली खरं सांगायचं तर हॉरर मूवीज इज नॉट माय जॉनर, पण मला बघायला भयंकर आवडतं. आपल्यापैकी प्रत्येकाची हीच स्थिती असते की धडधडत्या हृदयाने आपल्याला अशा प्रकारचे सिनेमे बघायला आवडतात. विक्टोरिया असाच एक चित्रपट आहे ज्याच्यात रहस्य आहे, ज्याच्यामध्ये भीती आहे, थरार आहे आणि उत्तम छायाचित्रण, उत्तम बॅकग्राऊंड म्युझिक, एक सुरेख कथा आणि सुंदर दिग्दर्शन, सुंदर अभिनय यांनी नटलेला हा चित्रपट तुम्हाला बघायला नक्की आवडेल. विराजस, आमच्या लेखांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला म्हणून नाही तर एक मराठी चित्रपटाचा भाग म्हणून सुद्धा, या सृष्टीचा एक हिस्सा म्हणून सुद्धा मला असं वाटतं हा नवीन प्रयोग आहे आणि तो तुम्हाला बघायला नक्की आवडेल. आय थिंक इट वॉज रिली रिली गुड अँड पुष्कर डिड अ फॅब जॉब. बहुत मजा आया ऑन स्क्रीन पुष्कर को देख के. He's an absolutely fantastic actor. The entire star cast has done a fabulous job. The story is very intriguing. So overall bahut acha laga and I'm sure the audience is going to love it. And all the best Pushkar. Hare Krishna. Victoria meri aur Viraj's ki pehli directorial film, horror thriller suspense ki release ho rahi hai aur bahut time se hum OTT pe apne laptops pe aur cell phones pe duniya bhar ka content dekh rahe hain. Hamari ek koshish thi कि ऑडियंस को कुछ नया दिया जाए, कुछ ऐसा दिया जाए जिसे वो अपना फ़ोन छोड़ के घर पे बाहर निकलकर थिएटर में जाकर एक्सपीरियंस ले सकें, और हमने वही कोशिश की है. एंड आई होप ऑडियंस उस एक्सपीरियंस को देखने जाएगी टिकट खरीद कर घर से बाहर निकलकर एक सिनेमैटिक मास एक्सपीरियंस लेने के लिए. एंड आई एम होपिंग कि लोगों को मज़ा आएगा. जे आमच्या डोक्यात होतं ही फिल्म लिहिण्यापासून की आजकाल आपली जनरेशन जेव्हा खूप OTT कंटेंट बघते, जगभरातला चांगला कंटेंट आपल्या इथं फोनवर लॅपटॉपवर घरी अवेलेबल आहे, तेव्हा जर आम्ही कुठेतरी म्हणत असू की तुम्ही प्लीज थोडा वेळ तर फोन साईडला ठेवून बाहेर पडा, तिकीट काढा आणि थिएटरमध्येही फिल्म येऊन बघा, तर आपल्याला अशी फिल्म बनवायचा प्रयत्न केला पाहिजे जी थिएटरमध्येच बघितली पाहिजे सगळ्या माणसांबरोबर. आणि आज पहिल्यांदा इतक्या सगळ्या माणसांबरोबर अंधारात बसून सराउंड साऊंडमध्ये ही फिल्म बघितली आणि तेव्हा खरंच ही आपली फिल्म आहे असं नाही वाटलं. एक प्रेक्षक म्हणून मला हॉरर फिल्म एन्जॉय करता आली आणि आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मी आत्ताच विक्टोरिया हा सिनेमा पाहून बाहेर आली आहे. आमचं सगळं कुटुंब इथे आहे या फिटर्निटीचं आणि अशा पद्धतीचा सिनेमा अशा पद्धतीच्या देशामध्ये आणि तिथले सगळे चॅलेंजेस स्वीकार करून इतक्या उत्तम पद्धतीने ते मांडला आहे. आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. पुष्कर, सोनाली, आशय, इंटरेस्टिंग जोडी आहे आशय आणि सोनालीची आणि फार सुंदर सिनेमॅटोग्राफी आहे. VFX अप्रतिम आहेत आणि आय थिंक VFX आणि बॅकग्राऊंड स्कोरमुळे प्रच
प्रचंड ताकदीचा व्हिज्युअल्स तयार झाले, त्याचा फील तयार झाला आहे आणि खूप अमेझिंग प्रयत्न आहे. जीत कॉंग्रॅच्युलेशन्स. विक्टोरिया प्लीज बघा, थ्रिलर आहे, खूप घाबरायला होतं आणि मजा येते. व्हेरी व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी व्हिज्युअल ट्रीट असं म्हणायला हरकत नाही, खूपच छान. अभिनंदन विराजसचं सुद्धा, त्याची त्याचा पहिला सिनेमा आहे आणि अत्यंत थॉटफुल केला आहे, अत्यंत छान केला आहे. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. विक्टोरिया ही खूप दिवसांनी मराठीमध्ये आलेली हॉरर फिल्म आहे, खूप वेगळ्या पद्धतीने शूट केली आहे आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मी फार सांगू शकत नाही अर्थात, पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. खूप या सगळ्या अख्ख्या टीमनी खूप कष्टाने ही फिल्म बनवली आहे, तर नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि इट्स अन युनिक एक्सपिरियन्स आय एम शुअर. आता जस्ट विराजस आणि जीतने डिरेक्ट केलेला विक्टोरिया बघितला, बऱ्याच वर्षांनी मराठीत एक अत्यंत क्लासिकल हॉरर फिल्म बघायला मिळाली. जम्प स्केअर जे आहेत, प्लॉट जो आहे, सस्पेन्स जो आहे, फारच चांगला आहे. आय अर्ज यू टू वॉच विक्टोरिया इन सिनेमाज दिस फ्रायडे.